हॅलो एवरीवन, हे बघा ज्ञानिता नाईक, आज तुम्हाला सांगणार आहे हळदी कुंकूमला काय काय वस्तू माझ्याकडे आल्या. हे सर्व हळदी कुंकूमला वाटलेले आहेत माझ्या फ्रेंडनी वस्तू. आता ह्या मी असंच तुम्हाला काहीतरी आयडिया हवी पुढच्या वर्षीला वाटण्यासाठी, तसं मी दाखवणार आहे. आणि ह्या वर्षी मला खूपच एक वेगळंच अट्रॅक्शन झालं आहे हळदी कुंकूमचं, कारण आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो, नवीन नवीन मैत्रिणी भेटल्या आणि नवीन नवीन मैत्रिणींनी दिलेले हे छोटेसे वाण आहेत मला. आणि खूपच आनंद आला एकमेकांची वाट बघण्यामध्ये, वेगवेगळे एकमेकांचे अनुभव शेअर करण्यामध्ये, आणि नवीन नवीन साड्या घालायच्या, नवीन नवीन दागिने घालायचे, एकमेकांबद्दल गॉसिपिंग करायचं, एकमेकांची वाट बघायची आणि एकत्र असं फ्रेंड सर्कल आम्ही म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपने जात असतो फ्रेंड सर्कल ग्रुपमध्ये. आणि वेगवेगळ्या लोकांची ओळखी झाल्यावर त्यांचं घर बघायचं आणि एकमेकांशी थोडस गप्पा गोष्टी करून आणि त्यांना वाण द्यायचा, गुलाब द्यायची, वाण द्यायचा आणि एकमेकांचं शेअर करायचं. आणि खूप एन्जॉय होत. आणि हे छोट्याशा वाणामध्ये मन वेगळाच आनंद मिळतो. हे बघा, माझ्याकडे पण हळदी कुंकू होतं, पण मी दिलेली जी वाण आहे ती लास्टला दाखवणार आहे. हे बघा, हे लाडू त्यात दिलेले तसेच आहेत. हे पण तुम्ही वाण देऊ शकता. असे 15-20 वाण मिळालेले आहेत. हे बघा, हा दिवा आहे हळदी कुंकूला दिलेला. प्लेट दिलेली आहे, कोणतरी प्लेट दिलेली आहे. खायच्या वस्तू पण काय नवीन आता प्रथा आहे, खायच्या वस्तू वाटतात. हे पोहे दिलेले आहे, हा रवा दिलेला आहे, हा पण बारीक रवा दिलेला आहे. बेसन पण अशा ठिकाणी वाटू शकतात तुम्ही. नंतर हे बघा, हे हँडवॉश दिलेले एका फ्रेंडने मला, तसेच एका फ्रेंडने मला हे बघा मग घेतलेला आहे. कॉफी, दूध काही पिऊ शकतात त्याच्यामधनं. मग दिलेला आहे फ्रेंडने. हे बघा, असं वाडगं दिलेलं आहे, तुम्ही काही कशासाठी पण यूज करू शकतात. आणि हे बघा, अरे नवीन होतं मला आधी असं वाटलं ब्लाऊज पीस कोणतरी दिलेला अशी घडी होती, परंतु हे बघा कसं नवीन ही बॅग दिलेली आहे पॅकिंगची. हे बघा, आपण काही पण भाजी बिजी आणण्यासाठी, डीमार्टमध्ये जाण्यासाठी यूज करू शकतो. असं हे बघा, हे चीज ग्रेटर दिलेलं आहे, खूपच छान आहे. आणि ह्याच्यामध्ये हे मी यूज केलेलं आहे पिझ्झा बनवताना माझ्या मुलीने. आणि अजिबात तसं चीज लहान मुलांना पण चीज पिसताना लागत नाही, खूपच छान आहे. बहुतेक अंजलीचं दिलेलं आहे त्यांनी, छानच आहे. नवीन नवीन काय काय दिलेलं आहे हे बघा. एकीने हे बॉक्स दिलंय, आपण काही वस्तू ठेवू शकतो. टिफिन बॉक्स नाही म्हणताना ते मोठा आहे हा, आपण काही त्यात स्टोअर करू शकतो. हे बघा, हे एक वार्ग दिलेला आहे कोणतरी. हे बघा, तुम्हाला काय वाटेल ही पर्स वाटेल, पण ही पर्स नाहीये. हे बघा, ही पण एक बॅग आहे, आपण कुठेही युज करू शकतो बॅग. हे बघा, बॅग आहे ही. असे छान छान कलरच्या बॅग्स फ्रेंडनी वाटलेल्या आहेत, एकदम कलरफुल. वेगवेगळ्या कलरच्या साड्या, वेगवेगळ्या कलरच्या बॅगा, मस्त. हे बघा, कोणीतरी मस्त काचेची वर्णी दिलेली आहे, छान. तुम्हाला त्यावेळी आयडिया येईल तुम्ही काय 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 वाटू शकता. हे बघा, ही तुम्हाला आरती बिरती करण्यासाठी, देवाचं हळदी कुंकू काढण्यासाठी, अशी देवपूजेसाठी यूज होणारी डिश दिलेली आहे.
ही बघा बांगड्या कोण दिलेल्या आहेत पहिल्या 5 वर्षात असं काही वाटतात बांगड्या हळदी कुंकू असं काही वाटतात तसं दिलेलं आहे तुम्हाला हळदी कुंकूवरनं आठवलं मला अजून दोन वाण भेटलेले आहेत इथे हळदी कुंकू आणि ही हळदी कुंकू हे बघा मस्त हळदी कुंकू ठेवायची ठेवायचं भांडं दिलेलं आहे एका फ्रेंडने देवांना आठवलं लगेच मी देवाच्या इथलं जाऊन आणलंय यूज नाही केलेलं आहे हे बघा किती छान आहे हे बघा आणि हे असं पहिले 5 वर्ष हळदी कुंकू फणी जे आपल्याला नटण्यासाठी लागतं ते लोक वाटतात ते दिलेलं आहे हे बघा कोंब दिलेलं आहे हा वेगळ्या कलरचे कोंब एका फ्रेंडनी हे बघा वाडग दिलेलं आहे छान असं आणि कापणी छान कलरफुल अशा डिशी होत्या त्या वाटलेल्या आहेत तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू वाटण्यासाठी छान अशा वस्तू डीमार्टमध्ये पण मिळतील सगळी उपलब्ध असतात म्हणजे तुम्हाला माहिती पडेल कुठल्या कुठल्या वस्तू वाटायच्या अशाप्रमाणे छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि कालच संपलेलं आहे आता हे बघा फुलं कालच हळदी कुंकू संपलं एक फुल दिलेलं माझ्या फ्रेंडने ते राहिलेलं आहे अशी गुलाबाची फुलं पण असतील सुकलेली आहेत ते ग्लासामध्ये आणि हे बघा मी नथ वाटलेले आहेत एकदम सुंदर नटी आहेत मी महिन्यापूर्वी दोन माझ्या फ्रेंड माझ्या मला आणि माझ्या बहिणीला आणलेल्या होत्या मला खूप आवडल्या होत्या त्याला मी 3 डझन जरी मी ते नवीन आलेले ते 3 डझन पैकी ह्या दोनच उरलेले आहेत म्हणजे जवळपास 34 जणी माझ्याकडे आलेले आहेत हे बघा इतकी छान आहे मी तुम्हाला उघडून दाखवणार आहे माझं वाण आणि खूपच छान दिसतात माझ्या काही काही एका फ्रेंडने फ्रेंड ग्रुपने तर अक्षरा काढून घालून असे वेगवेगळे फोटो सेशन केले आमच्या घरी खूपच मजा आली आणि हे सगळं करताना एकमेकांना समोसा कचोरी वेफर्स अशी मेजवानी एक दूध सरबत ह्याची ऑर्डर दे त्याची ऑर्डर दे खूपच छान वाटतं हे करताना हळदी कुंकू लावायचं एकमेकांना खूपच वेगळा अनुभव असतो हे खूपच आणि ही बघा ही प्रेसची आहे म्हणजे छानच दुखणार पण नाही आणि छानच दिसते हे बघा खूपच छानच वाटते ती अशा तऱ्हेने हळदी कुंकू साजरं झालेलं आहे हे बघा अशा तऱ्हेने मस्त हळदी कुंकू साजरं झालेलं आहे आणि ह्या जवळजवळ मी 20-22 जणांकडे गेलेली आहे वस्तू आहे छानच मजा आलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला विसरू नका तुम्हाला आयडिया पण येईल काय काय वाटायचं पुढच्या वर्षी बाय